हिंदुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे हे असताना आणि त्यांच्यानंतर उद्धवजी असताना अनेक वार आपण छातीवरी झेलले आणि पाठीवरी झेलले आहेत. बाळासाहेब ठाकरे ते नेहमी सांगायचे, हिंदुदेव सम्राट, माझ्या पाठीवर इतके वार झालेत, इतके घाव झालेत, आता नवीन घाव झेलण्यासाठी माझ्या पाठीवर जागा राहिलेली नाही. या सगळ्या प्रसंगातून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आणि इथपर्यंत येत असताना आपण माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जी लढाई, जो संघर्ष आपण करतो आहोत, तो संघर्ष करणं सोपं नव्हतं. उद्धवजी ते काल म्हणाले, दूतांचा त्रागा होता, एकतर माझा काळजात गेलेला तो शब्द आहे, एकतर तू राहशील किंवा मी राहीन, आणि हीच आपली टॅगलाईन आहे निवडणुका जिंकण्याची, लक्षात घ्या. या आपल्या नेत्याच्या तोंडातून निघालेला हा विजयाचा मंत्र आहे, ही लढण्याची ताकद आहे, ही तलवार आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल, महाराष्ट्र काबीज करायचा असेल, तर एकतर तू राहशील किंवा मी राहीन या जिद्दीनं आपण मैदानामध्ये, या रणांगणामध्ये उतरायला पाहिजे. आणि ही जिद्द पाहिजे, तू जाशील आणि मीच राहीन. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनंतर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर कोणावर प्रेम करत असेल, श्रद्धा ठेवत असेल, तर तो हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर, त्यांची शिवसेना आहे. ही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या चोर लफांग्यांना अशा सहज चोरता येणार नाही, अजिबात नाही. आज या पुण्याच्या भूमीवर जे शिबिर आपण घेतो आहोत, या पवित्र भूमीमध्ये याचं महत्त्व तुम्ही समजून घेतलं पाहिजे. इथून सुरुवात होते आहे. आपण मगाशी सांगत, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा सोन्याचा नांगर या मातीमध्ये लावला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याचं पीक काढलं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या फॅन्स क्लबचे मेंबर आहोत, औरंगजेबाचे नाही. हे मी वारंवार सांगतो आणि पुन्हा सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज इथे जन्माला आले, औरंगजेब गुजरातला जन्माला आलाय. औरंगजेबाची भाषा गुजराती होती, शिवाजी महाराजांची भाषा मराठी होती. औरंगजेबाचे व्यवहार उर्दू बरोबर गुजरातीतून चालत होते. जी औरंगजेबाची वृत्ती आहे ती भारतीय जनता पक्षाची वृत्ती आहे. मी त्यांना का म्हणतो, तुम्ही औरंगजेबाच्या औलाद आहात, मी का म्हणतो, उद्धवजी का म्हणतात, औरंगजेब हा दिल्लीतून महाराष्ट्रात आला, गुजरातला गेला, अख्खा देश फिरत राहिला, राज्य काबीज करत राहिला, हे पाहिजे मला, ते पाहिजे मला, देवळं तोडत होता, मंदिरं तोडत होता. औरंगजेबाला 500 बायका होत्या, त्या त्याच्या काही पट्ट राण्या होत्या. एकदा त्याला का त्याच्या राणीने विचारलं, महाराज जहापणा. औरंगजेबाला फावल्या वेळामध्ये टोप्या विणण्याचा छंद होता. मोदींना पण असे खूप छंद आहेत धार्मिक, ते तपस्येला बसतात. औरंगजेबही ध्यान करत होता, जपमाळ ओढत होता, आपण त्याचे फोटो पहा, आणि विणलेल्या टोप्या तो अनाथ आश्रमात वाटत होता. औरंगजेबाच्या एका राणीनं विचारलं औरंगजेबाला की जहापणा, तुम्हाला नक्की काय करायचं आहे, काय मिळवायचं आहे? औरंगजेब म्हणाला त्या बेगमला, त्याच्या, आता मी महाराष्ट्रावर स्वारी करणार आहे, आधी मी महाराष्ट्र काबीज करणार. महाराष्ट्र काबीज केला की मी दक्षिणेकडे जाणार, अशा तऱ्हेने मी संपूर्ण राज्य, संपूर्ण देश काबीज केला की या देशाच्या आजूबाजूचे इराण, अफगाणिस्तान वगैरे हे सुद्धा भाग ताब्यात घेणार, आणि मग मी जगाचा राजा झाला की मी शांतपणे जगायला सुरुवात करीन. राणी त्याला म्हणाली, जहापणा, मग तुम्ही आत्ताच निवांतपणे का जगत नाही इतकं सगळं असताना? हा निवांतपणा तुम्हाला कधी मिळेल?
औरंगजेबाच्या आयुष्यात तो निवांतपणा आला नाही आणि या महाराष्ट्रात त्याची कबर खणली गेली आणि भारतीय जनता पक्षाची कबर सुद्धा औरंगजेबाप्रमाणे या महाराष्ट्रातच खणण्याचं राष्ट्रकार्य इथे आपल्याला करावं लागणार आहे. हिंदुहृदय सम्राट सांगायचे, उद्धवजी सांगतात, नेहमी सांगत होते, किती गिळायचं आहे तुम्हाला भारतीय जनता पक्षाला. अरे तुम्ही अनेक राज्य जिंकली, देशात तुमची सत्ता आहे, तरी तुम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला गिळण्याचा प्रयत्न केला, ते तुम्हाला पचणार नाही. तुम्ही शिवसेना गिळण्याचा जो प्रयत्न केलात, बाकी तुम्ही काही गिळला असेल, पण शिवसेना हा आगीचा लोळ आहे, तो तुम्ही गिळलात, तो तुम्हाला पचणार नाही. आणि आपल्याला शिवसैनिकांना, मराठी माणसाला खास करून मी सांगेन, ह्या वेळेला जाग करावं लागेल शिवसैनिकांना. ही लढाई मराठी माणसाच्या अस्मितेची आणि अस्तित्वाची आहे.